आज येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व सोलापूर महानगरपालिकेतले माजी सहकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार नागरिक बंधू भगिनींना या 76व्या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश असं अभियान 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात आले. त्यामध्ये वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन, तसंच पंचप्राण शपथ घेणे, त्याचबरोबर ध्वजारोहण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर महानगरपालिकेच्या जय भवानी सोसायटी येथील विरंगुळा केंद्रामध्ये आम्ही कालच 75 देशी प्रजातीचे वृक्ष आपल्या शाळकरी विद्यार्थी नागरिक या सगळ्यांच्या सहकार्याने लावले. यातून एक अमृत वाटिका तयार करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा शिलाफलक महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेत उभारण्यात आलेला आहे. या शिलाफलकाचं अनावरण काल 14 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आलं. यासोबतच हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आणि आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की मनपाच्या विनंतीला मान देऊन आलेल्या हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांचे कुटुंबीय, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक अशा सुमारे 400 अधिक व्यक्तींचा सत्कार काल यावेळी करण्यात आला. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीची दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 मध्ये हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम राबवला गेला. सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरांवर तिरंगा अभिमानाने फडकवला. सोलापूर शहराला जसा गौरवशाली इतिहास आहे तसाच या सुंदर वास्तूला जिच्या प्रांगणात आजचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम होत आहे त्या उत्तम वास्तूलाही आहे. अशा नितांत सुंदर वास्तूप्रमाणे इथले शहर विकासाचे कामकाजही उत्कृष्ट पद्धतीने करावे यासाठी मी आणि माझी टीम सतत प्रयत्नशील आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळपास 47 प्रकल्प शहरात सुरू आहेत. त्यापैकी 45 प्रकल्प सर्वार्थाने पूर्ण होऊन महानगरपालिकेकडे विहित पद्धतीने हस्तांतरित करण्यात आलेले आहे. उर्वरित 2 कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्वाची असणारी उजनी सोलापूर 170 MLD समांतर जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत उजनी येथील गॅटवेल आणि अप्रोच चॅनलचं खोदाईचं काम जवळपास पूर्ण करण्यात आलं आहे. तसेच दररोज सुमारे 600 मीटर पाईपलाईन टाकण्याचं कामही सुरू आहे. आतापर्यंत 4 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. लवकरच या जलवाहिनीच्या माध्यमातून सोलापूरकरांसाठी 170 MLD पिण्याचं पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मला वाटतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पंचवटी विवाहाचं आधुनिकीकरण पूर्ण झालं आहे. या ठिकाणी रात्रंदिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटल सारख्या आरोग्य सेवा विनामूल्य पुरवण्यात येतात. 5 गर्भवती मातांच्या हस्ते अलीकडे शुभारंभ झालेल्या या हॉस्पिटलच्या सेवांचा लाभ अल्पावधीतच 11,000 पेक्षा जास्त गर्भवती मातांनी घेतला आहे. मानवी संसाधनांमधील गुंतवणुकीप्रती मनपाच्या निष्ठा आणि निर्धार यातून स्पष्ट होतो. यासोबतच कर्मयोगी बहुउद्देशीय संस्थेनं CSR अंतर्गत अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मनपाच्या मदर टेरेसा दवाखान्यात दिले आहे. पालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अर्थात MCAP याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून या अंतर्गत रस्ते सुधारणा, दुभाजक, चौक सुशोभीकरण, हरित पट्टे तयार करणे, पाण्याचे कारंजे बनवणे अशी कामे हाती घेण्यात आली असून त्यांची प्रगती आणि परिणाम नागरिकांना लवकरच दिसतील. मनपाकडून दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या उदरनिर्वाह भत्त्यात यापूर्वीच अपंगत्वाचं प्रमाण न पाहता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच कास्टमध्ये 50% परतावा दिव्यांगांना देण्यात येत आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाकडे शहरातील विद्यार्थी आणि महिलांकडून प्रशिक्षणासाठी तब्बल 2,000 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले असून त्या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या 230 मुलींना CSR च्या माध्यमातून सायकलिंगचे वाटप करण्यात आले आहे.
मुलींची शाळेची गळती रोखणे आणि त्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर करणे यामुळे निश्चितच मदत होईल असा विश्वास मला वाटतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सेवा देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण जपणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असते. त्यांचे आस्थापना विषयक अनेक प्रश्न गेल्या 9 महिन्यात मार्गी लावलेले आहेत. यामध्ये आकृती बंद आणि सेवा प्रवेश नियम मिनी रामावली यांना मंजुरी, वर्षानुवर्ष रखडलेल्या पदोन्नत्या देणे, हद्दवाढ विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या आणि सेवाविषयक लाभ देणे, तसेच 340 कायम पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे अशा अनेक बाबींचा समावेश होतो. या निमित्ताने मी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या प्रचलित दरात 3% वाढ करण्याची घोषणाही मी करते. माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत महानगरपालिकेला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून शहरातील 3 उद्याने विकसित करण्यात येत असून सौर ऊर्जेचे नवे प्रकल्प सोलापूर मोबाईल ऍप्लिकेशन वरून विविध प्रकारच्या 3 सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असून परिवर्तन सारख्या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध समाजांच्या 14 दहनदफनभूमींचा विकास करण्यात आलेला आहे. मनपाच्या लेगसी वेस्ट कचऱ्यावर प्रक्रिया करणारे बायोमाइनिंग आणि सीएनडी वेस्ट प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. मनपाच्या माध्यमातून शहरात 40,000 एलईडी दिवे आणि नव्याने 3650 विद्युत खांब बसवण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी सेवा सुरळीत आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणे कामे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. हे कमांड कंट्रोल सेंटर सप्टेंबर अखेर सोलापूरकरांसाठी कार्यान्वित होईल. सोबतच स्काडा प्रणालीच्या माध्यमातून पाणी पुरवठा अधिक सुरळीत व कार्यक्षम केला जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात मनपाच्या मिळकत कर, बांधकाम कर, भूमी मालमत्ता आणि इतर विभागातून सुमारे 281 कोटींची रेकॉर्ड ब्रेक वसुली कर वसुली देऊन नागरिकांनीही शहर विकासात आपले योगदान नोंदवलेले आहे. उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनपाच्या मालकीचे 2 पेट्रोल पंप आयोसीएल या कंपनीच्या सहकार्याने उभारून लवकरच सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होतील. अशा प्रकारे सोलापूर मनपाच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सोमवेर क्षेत्रात सेवा देण्याचे आणि विकास करण्याचे काम यापुढेही निष्ठाईने पार पाडण्याचे मी या दिनी आपणा सर्वांना ग्वाही देते. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या आशीर्वादाने तसेच हुतात्म्यांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्त म्हणून कामकाज करताना मला खरोखर अभिमान वाटतो. शेवटी मी इतकेच म्हणेन की आपला देश ज्याप्रमाणे विविध जाती धर्माने भाषेने नटलेला आहे त्याचं प्रतिबिंब सोलापुरात दिसतं. सोलापुरात एक मिनी इंडिया राहतो. आपल्या सोलापुरात अनेक भाषा जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने राहतात. या माझ्या सगळ्या शहरवासियांना नागरिकांना मी आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.